गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण फर्स्ट इयरचा जो आपला पेपर थर्ड आहे सेकंड सेमिस्टरचा हीट अँड थर्मोडायनामिक्स तो आज आपण स्टार्ट करणार आहोत। त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट आहे आपलं कायनेटिक थिअरी, बरोबर। त्याच्यामध्ये आपल्याला काही ट्रान्सपोर्ट फिनोमिनॉन इन गॅसेस आहेत, परत काय बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, मीन फ्री पाथ असेल, मॉलिक्युलर कोलिजन असेल, ते आज आपण पाहणार आहोत। आज आपण फर्स्ट पॉईंट घेऊ मीन फ्री पाथ। त्याच्या अगोदर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे इन द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस इट इज अज्युम दॅट द मॉलिक्युल्स ऑफ गॅस आर इन ऑल आयडेंटिकल अँड परफेक्टली इलास्टिक स्पियर्स ऑफ निग्लिजिबल बट फायनाइट साईज। आपल्याला माहिती आहे गॅस कुठलाही गॅस आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो त्यावेळेस त्या गॅसमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत आणि प्रत्येक गॅस मॉलिक्युल हा कसा आहे आयडेंटिकल आहे, म्हणजे याचा अर्थ कुठलेही दोन मॉलिक्युल जर तुम्ही पाहिले तर दोन्ही मॉलिक्युल सेम इन साईज असतील, सेम इन शेप असतील किंवा दोघांचे प्रॉपर्टीज सेम असतील असं म्हणलं तरी चालेल। ज्यांना आपण निग्लिजिबल कन्सिडर करू शकतो परंतु त्यांना एक फायनाईट साईज आहे, बरोबर आहे, आणि त्यांना आपण परफेक्टली इलास्टिक असं कन्सिडर करतो, बरोबर आहे। बघा, ड्यू टू रँडम मोशन द मॉलिक्युल्स कॉन्स्टंटली कोलाइड विथ इच अदर। आपल्याला माहित आहे की गॅस मॉलिक्युल्स जे आपण कन्सिडर केले कुठल्याही रूम टेम्परेचरला त्या मॉलिक्युल्समध्ये कंटिन्युअस काय आहे कोलिजन होत आहे, बरोबर आहे, कारण रूम टेम्परेचरला त्यांना जी थर्मल एनर्जी प्रोव्हाइड होते त्या थर्मल एनर्जीमुळं त्या दोन गॅस मॉलिक्युलमध्ये काय होईल कॉन्स्टंटली कोलिजन होत राहील। आणि आपल्याला माहित आहे ॲट रूम टेम्परेचर एअर मॉलिक्युल्स सफर्स अबाउट 4×10⁹ कोलिजन्स पर सेकंड। रूम टेम्परेचरला एअर मॉलिक्युल्स जे आहेत त्या एअर मॉलिक्युलमध्ये होणारे जे कोलिजन्स आहेत ते किती आहेत पर सेकंड 4×10⁹ कोलिजन्स पर सेकंड, एवढे कोलिजन्स त्या ठिकाणी एका सेकंदाला होत असतात अँड ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स कॉल्ड मीन फ्री पाथ अबाउट 10⁻⁷ मीटर। ज्यावेळेस दोन मॉलिक्युल्स एकमेकाला कोलाइड होतील आणि जे काय पर्टिक्युलर डिस्टन्स सक्सेसिव कोलिजनच्या बिटवीन जे काय पर्टिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करतील ते डिस्टन्स अबाउट किती आहे 10⁻⁷ मीटर आहे। बघा, वेन द गॅस इज नॉट इन इक्विलिब्रियम द रँडम मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल्स गिव्ज राईज टू अ विस्कॉसिटी कंडक्टिव्हिटी अँड डिफ्युजन वेन इट ट्राईज टू अटेन अँड इक्विलिब्रियम स्टेट बाय ट्रान्सपोर्टिंग फिनोमिना ट्रान्सपोर्टिंग मोमेंटम हीट मास रिस्पेक्टिव्हली हीट अँड मास रिस्पेक्टिव्हली। आपल्याला इथं तीन ट्रान्सपोर्ट फिनोमिना आहेत, याच्यामध्ये विस्कॉसिटी कंडक्टिव्हिटी अँड डिफ्युजनवर डिपेंड आहेत। विस्कॉसिटीमध्ये मोमेंटम ट्रान्सफर होते, कंडक्टिव्हिटीमध्ये हीट अँड डिफ्युजनमध्ये मास। ते कसं आपण ते वन बाय वन ट्रान्सपोर्ट फिनोमिना स्टडी करत असताना आपण ते पाहणार आहोत। त्याच्या अगोदर बघू आज आपण मॉलिक्युलर कोलिजन नेमकं कशाला म्हणायचं, व्हॉट इज मॉलिक्युलर कोलिजन। बघा, अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस द मॉलिक्युल्स आर ऑफ फायनाईट साईज। कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस काय सांगते आपल्याला, ज्यावेळेस आपण आयडियल गॅस कन्सिडर करतो त्या गॅसमध्ये असणारा प्रत्येक मॉलिक्युल हा कसा आहे का फायनाईट साईजचा आहे, आयडेंटिकल आहे, बरोबर आहे। ड्युरिंग द रँडम मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स अँड विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज दे कोलाइड विथ इच अदर। आपल्याला माहिती आहे की रँडम मोशन म्हणजे याचा अर्थ काय, रँडम मोशन म्हणजे समजा हा एक चेंबर आहे, या चेंबरच्या आतमध्ये आपण एक गॅस इंट्रोड्यूस केला आणि त्या गॅसमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत असं आपण कन्सिडर केलं तर प्रत्येक मॉलिक्युल हा एका डायरेक्शन जात आहे, कुठल्याच मॉलिक्युलचं डायरेक्शन फिक्स नाही, बरोबर आहे, कुठलाही मॉलिक्युल कुठल्याही डायरेक्शनला जात आहे याला म्हणतो आपण रँडम मोशन किंवा हॅपहॅझार्ड मोशन। अशा प्रकारच्या मोशनमध्ये मॉलिक्युल्स काय करतात त्यांच्या पॉसिबल व्हेलॉसिटीजनं, कुठल्याही मॉलिक्युलची व्हेलॉसिटी फिक्स नाही, कुठलाही मॉलिक्युल कुठल्याही व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करू शकतो आणि ज्यावेळेस तो ट्रॅव्हल करत आहे आणि ऑल पॉसिबल डायरेक्शनला ट्रॅव्हल करू शकतो आणि ट्रॅव्हल करत असताना दोन मॉलिक्युल्स एकमेकाला कोलाइड होतात, बरोबर आहे, अँड बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स। सक्सेसिव्ह कोलिजन कशाला म्हणतात तर देअर इज नो लॉस ऑफ मोमेंटम, त्याला म्हणतो आपण सक्सेसिव्ह कोलिजन, बरोबर आहे। जेवढ्या स्पीडनं जाऊन या कंटेनरच्या वॉलवर तो स्ट्राईक झाला तेवढ्याच स्पीडनं तो दुसरीकडे गेला, म्हणजे याचा अर्थ इथं तो कोलाइड झाला आणि परत तेवढ्या स्पीडनं इकडे येत असेल त्याचं मास काय चेंज होणार नाही आणि त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये पण चेंज नसेल तर म्हणू शकतो आपण देअर इज नो लॉस इन मोमेंटम। अशा प्रकारच्या कोलिजनला आपण काय म्हणतो सक्सेसिव्ह कोलिजन असं म्हणतो। बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन अ मॉलिक्युल मूव्ह विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ स्ट्रेट लाईन, बरोबर आहे। मॉलिक्युल आता हे डायग्राममध्ये दाखवायचं झालं तर समजा इथं आपण दाखवू शकतो अशा प्रकारे एक मॉलिक्युल आहे, समजा तो इथपर्यंत आला, इथं कोलाइड झाला, परत त्या ठिकाणी तो इकडे गेला, इथं दुसऱ्या मॉलिक्युलला कोलाइड झाला, परत तो इकडे आला, इथं आणखीन एका मॉलिक्युलला तो कोलाइड झाला, परत तो या ठिकाणी इकडे आला, परत तो इथे एका मॉलिक्युलला कोलाइड झाला, परत हे अशा प्रकारे तो कंटिन्युअस काय करत आहे डिफरंट मॉलिक्युलसोबत
तो कोलाइड होत आहे। बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण, दीज कुलिजन्स आर नोन ॲज मॉलिक्युलर कुलिजन्स। अशा प्रकारचे जे कुलिजन्स आहेत, हा सिंगल मॉलिक्युल आहे, तो इथून निघाला, इथं कोलाइड झाला, परत तो कोलाइड झाल्यानंतर डायरेक्शन चेंज झालं, एका स्ट्रेट लाईनमध्ये गेला विथ कॉन्स्टंट स्पीडनं, तो दुसऱ्या कुठल्या ते मॉलिक्युलला कोलाइड झाला, परत डायरेक्शन चेंज झालं बट सेम स्पीडनं तो इकडे आला, परत इथं कोलाइड झाला, परत डायरेक्शन चेंज झालं बट स्पीड कसं आहे सेम आहे, तो इकडं आला। म्हणजे याचा अर्थ हे जे काय कुलिजन्स आहेत, अशा प्रकारच्या कुलिजनला काय म्हणतो आपण, मॉलिक्युलर कुलिजन असं म्हणतो। मग आता मीन फ्री पाथ म्हणजे काय आहे, अहो तर आपण फ्री पाथ कशाला म्हणतात ते बघू। मीन फ्री पाथ ज्याला आपण डिनोट करतो लॅम्बडाने, लॅम्बडा हा मीन फ्री पाथचा सिम्बॉल आहे। बघा, ॲट गिवन टेम्परेचर द मॉलिक्युल सफर कंटिन्युअस कुलिजन विथ वन अनदर। गिवन टेम्परेचर म्हणजे काय, ज्यावेळेस आपण गॅसला, समजा आपण कन्सिडर केलं एक रूम आहे, त्या रूममध्ये आपण एक गॅस इंट्रोड्यूस केलेला आहे, या रूममध्ये नॉर्मली आपल्याला माहिती आहे टेम्परेचर किती असते, तर 18 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये रूम टेम्परेचर असेल, बरोबर आहे। तर त्या टेम्परेचरमुळे त्या मॉलिक्युल्सला एक प्रकारची थर्मल एनर्जी प्रोव्हाइड होते आणि त्यामुळे ते मॉलिक्युल्स अनस्टेबल होतात आणि कंटिन्युअसली काय करतात, मोशनमध्ये असतात किंवा रँडमली ओरिएंटेड असतात, बरोबर आहे। मग त्यांनी काय म्हणलं, ॲट गिवन टेम्परेचर द मॉलिक्युल सफर कंटिन्युअस कुलिजन विथ वन अनदर। टेम्परेचरमुळं त्या मॉलिक्युल्सला एनर्जी प्रोव्हाइड झाली, एनर्जीमुळं ते मॉलिक्युल्स काय झाले, कंटिन्युअसली एकमेकासोबत कोलाइड झाले। बिटवीन एनी टू कुलिजन्स, कुठल्याही दोन, आता इथून मॉलिक्युल इथं आला, हे झालं फर्स्ट कुलिजन, बरोबर आहे, आणि हे झालं या ठिकाणी परत कोलाइड झाला, हे झालं सेकंड कुलिजन। बिटवीन एनी टू सक्सेसिव कुलिजन्स द मॉलिक्युल ट्रॅव्हल्स फ्रीली अ सर्टन डिस्टन्स इन स्ट्रेट लाईन। या दोन सक्सेसिव कुलिजनच्या मध्ये मॉलिक्युलनं ट्रॅव्हल केलं डिस्टन्स जे आहे ते कसं आहे, एक स्ट्रेट लाईन आहे इथे दाखवल्याप्रमाणे, बरोबर आहे। दिस डिस्टन्स इज नोन ॲज फ्री पाथ, यालाच काय म्हणतो आपण, याच डिस्टन्सला म्हणतो आपण फ्री पाथ, यालाच काय म्हणतो आपण फ्री पाथ, बरोबर आहे। काय म्हणलं परत एक वेळ सांगतो, दोन मॉलिक्युल नाही तर एक सिंगल मॉलिक्युल ज्यावेळेस इथं कोलाइड झाला दुसऱ्या मॉलिक्युलसोबत आणि परत तो इथं कोलाइड झाला, तर हे जे काय दोन कुलिजन्स आहेत, या दोन कुलिजन्सच्या मध्ये त्या मॉलिक्युलनं जे स्ट्रेट लाईन पाथ कव्हर केला किंवा जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला म्हणतो आपण फ्री पाथ। मग पुढे काय बघा, द फ्री पाथ ऑर द पाथ कव्हर्ड बाय गॅस मॉलिक्युल बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह कुलिजन्स इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड फ्री पाथ। डेफिनेशन सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला, फ्री पाथची डेफिनेशन काय आहे, तर कॉन्झिक्युटिव्ह किंवा सक्सेसिव्ह कुलिजन्सच्या मध्ये जो काही स्ट्रेट लाईन पाथ आहे, हे जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्या मॉलिक्युलनं, त्यालाच म्हणतो आपण फ्री पाथ, बरोबर आहे। द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युल इज चेंज आफ्टर एव्हरी कुलिजन, आणि इथं काय दिसतं आपल्याला डायग्राममध्ये, की प्रत्येक मॉलिक्युल ज्यावेळेस कोलाइड झाला त्यावेळेस डायरेक्शन काय होत आहे, चेंज होत आहे, बरोबर आहे। आफ्टर नंबर ऑफ कुलिजन्स द टोटल पाथ अपियर्स टू बी झिगझॅग अँड फ्री पाथ इज नॉट कॉन्स्टंट ॲज शोन इन फिगर। इथं दाखवल्याप्रमाणे दिसतं आहे की प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह कुलिजन्सच्या नंतर मॉलिक्युलचा पाथ हा काय होत आहे, चेंज होत आहे, बरोबर आहे। आणि याचा जो ॲव्हरेज आहे, बरोबर आहे, इथं काय म्हणलं, डायरेक्शन ऑफ मॉलिक्युल इज चेंज आफ्टर एव्हरी कुलिजन, आफ्टर नंबर ऑफ कुलिजन्स द टोटल पाथ अपियर्स टू बी झिगझॅग अँड फ्री पाथ इज नॉट कॉन्स्टंट। म्हणजे इथं पाथ असा होता, परत इथं चेंज झाला, परत इथं चेंज झाला, परत इथं इथं, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी फ्री पाथ चेंज झाला। मग आता या ठिकाणी आपण टर्म जी घेतो त्याचं नाव आहे, देअरफोर अ टर्म मीन फ्री पाथ इज यूज अँड इज डिफाईंड ॲज द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय गॅस मॉलिक्युल बिटवीन टू सक्सेसिव्ह कुलिजन्स। आता इथलं एक कुलिजन मी कन्सिडर केलं, याला समजा मी नंबर 1 दिला आणि हे शेवटचं कुलिजन याला नंबर 2 दिला, हे कुलिजन या दोन कुलिजनच्या दरम्यान त्या मॉलिक्युलनं एवढा पाथ ट्रॅव्हल केलेला आहे, याचा जो काय ॲव्हरेज आहे यालाच म्हणतो आपण मीन फ्री पाथ असं म्हणतो। मग इथं आपण कन्सिडर केलं, आपल्याला माहीत आहे मीन फ्री पाथ इज डिनोटेड बाय लॅम्बडा अँड इफ द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ट्रॅव्हल्ड आफ्टर एन नंबर ऑफ कुलिजन्स इज एस, देन फ्री पाथ इज गिवन बाय लॅम्बडा इज इक्वल टू एस डिवायडेड बाय एन, बरोबर आहे। हा मीन फ्री पाथचा फॉर्म्युला आहे, मीन फ्री पाथ लॅम्बडा इज इक्वल टू टोटल डिस्टन्स त्याने किती कव्हर केले, एस एवढं कव्हर केलेलं आहे आणि नंबर ऑफ कुलिजन्स कॅपिटल एन झाले होते त्यावेळेस आपण मीन फ्री पाथ अशा प्रकारे सांगतो। याच्यामध्ये आणखीन एक टर्म आहे मीन फ्री टाईम, मीन फ्री टाईम ज्याला आपण टर्मनं रिप्रेझेंट करतो, द ॲव्हरेज टाईम टेकन बाय गॅस मॉलिक्युल, ॲव्हरेज टाईम टेकन बाय गॅस मॉलिक्युल बिटवीन टू सक्सेसिव्ह
कुलिजन्स इज कॉल्ड मी इन फ्री टाईम, म्हणजे याचा अर्थ दोन सक्सेसिव्ह कुलिजनमध्ये हे कुलिजन झाल्यापासून हे कुलिजन होईपर्यंत जो काय टाईम त्यानं घेतला हे डिस्टन्स कव्हर करायला त्यालाच काय म्हणतो आपण मी इन फ्री टाईम असं म्हणतो. आणि त्यास सांगतो आपण टव इज इक्वल टू मीन डिस्टन्स ट्रॅव्हल, दॅट इज मीन फ्री पाथ लॅम्बडा डिवायडेड बाय सी, सी इज नथिंग बट ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल. ती काय आहे तर त्या गॅस मॉलिक्युलची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा पार्ट जे ट्रान्सपोर्ट फिनोमिनन आहेत तीन ते आपण घेणार आहोत. थँक्यू.